पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी 3 दिवसीय संप पुकारला असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असून यामुळे वाहनधारक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगा लावत असल्याचं दिसून आलंय. पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी 3 दिवसीय संप पुकारला असल्याच्या बातम्या कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप बंद राहण्याच्या भीतीपोटी वाहनधारक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपवर रांगा लावत असल्याचं पाहावयास मिळालं. आज सकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहावयास मिळालं.